मस्तवाल वाळू माफियांना कुणाचीच भीड राहिलेली नाही हे अनेकदा समोर आलंय. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले करणारे हे वाळू माफिया गावात घुसून गावकऱ्यांनाही मारहाण करू लागलेत. हिंगोली जिल्ह्यातल्या समगा गावातच असा प्रकार समोर आलाय. हिंगोली जिल्ह्यातील समगा गावातला हा विशाल सरकटे, त्याला वाळू माफियांनी जबर मारहाण केली आहे. कारण नदीतून चोरून वाळू का नेत आहे असा प्रश्न वाळू माफियांना विचारण्याची त्यांना हिंमत केली. या मारहाणीबाबत गावकऱ्यांना समजताच त्यांनी दगडफेक करत वाळू माफियांचे ट्रॅक्टर अडवले खरे, मात्र पोलीस गावात येईपर्यंत वाळू माफियांनी आणि त्यांच्या कामगारांनी ट्रॅक्टरसह पळ काढला. नदीकडे आलो तर बघतोस काय, बघतो तर काय ट्रॅक्टर वाले वाळू भरत होते. त्यावेळेस मी त्यांना विचारलं की तुम्ही वाळू का भरताय माझ्या नदीची, तर त्यामध्ये बोलता बोलता ते एका जणाने मला शिवीगाळ केली, शिवीगाळ केली, दोघा जणांनी मारहाण केली आणि बोलता वेळेस त्यांनी तर मला सुद्धा मारलं, मला पुन्हा मला शिव्या सुद्धा दिल्या. याबाबत महसूल प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. दरम्यान वाळू माफियांवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. शेतात बी जायला म्हणजे आम्हाला नदी ओलांडून जावं लागते बाया, पूर आलं यंदा त्याचे खड्डे होतात, खड्ड्यात बाहेर जाता येत नाही, ढोरा वासराला जाता येत नाही आणि त्याच्या पण भलता त्रास आहे आम्हाला. सरपंचाला नियोजन देतो पण सरपंचाने नियोजन दिलेले आहेत पण ते काय त्याच्यावर विचार घेईनात. त्यांना तहसीलदाराला दिलेले आहेत, कलेक्टरला दिलेले आहेत, सरपंचाने. अवैधरित्या वाळू ही रात्रंदिवस या ठिकाणाहून जात आहे. जर प्रशासनाने या रेती अवैध रेती उपशावर जर काही पावलं उचलली नाही तर आम्ही समगा गावचे सर्व गावकरी कलेक्टर ऑफिस समोर उपोषण स्वीकारल्याशिवाय थांबणार नाही. रात्रंदिवस होत असलेल्या या उपशानं ग्रामस्थांच्या झोपा उडाल्यात. नदी पात्रात होत असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नदीत पोहायला गेलेली मुलं पाण्यात बुडाल्याच्या घटनाही घडल्यात. हे कमी की काय, आता गावात घुसून गावकऱ्यांनाच मारहाण करण्यापर्यंत वाळू माफियांची मजल गेलीय. वाळू माफियांची ही गुंडगिरी प्रशासन मोडीत काढणार का हेच बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, हिंगोली.